अचानक वरतून जे वीरेंद्र आरेचा घर आहे तिथून अचानक वरून दगडफेक सुरू झाली आणि नंतर बाकीच्या खालीहून काड्या लाठ्या घेऊन आमच्या अंगावर डायरेक्ट एकदम जोर थांबला गेला. त्यामध्ये आमच्या पाय लागला, कोणा डोक्याला लागलं, कोणा छाती लागलं, त्यामध्ये आमचे मामा आहेत त्यांना डोक्याला लागल्यामुळे त्यांचा आजूबाजू इथे मृत्यू झाला आहे. आता अशा प्रकारचं राजकारण करत असतील तर अशा प्रकारे अशा राजकारण कोणत्या पक्षाचे होते, कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. कोणत्या पक्षाचे होते? भाजप. दोघी भाजपचे पॅनल होते त्याच्यामुळे आम्ही एकटे दोघी भाजपचेच होते. पण त्यांनी तो प्रकार केला अतिशय निंदनीय प्रकार आहे, अतिशय निषेधार्थ प्रकार आहे. पण आम्ही अशा लोकांचा बदला गेले सोडणार. तुम्ही निवडून आज तुम्ही निवडून आले का? तुमचं नाव काय? जितेंद्र प्रल्हाद पाटील. त्या भाऊचा फोटो द्या ना, एक पासपोर्ट. माया भावाला मारलं आम्ही तेव्हाच्या पायापुढे खाली घेणार. कोणी मारलं? चालेल ना रे, त्या पार्टीला सगळ्या गोंडू आहे रे, गोंडू आहे रे, राहुल नेरकर, ते नेरळे नेरकर, अरे बापरे, सर्वच होते पुरे होते. अरे बापा, माया भाऊ कसा होता? 10 रुपयाचा काय? तुमच्या भावाचं नाव माया भाऊराव धनराशिराम माळी. काय झालंय नेमकं? काय झालंय? आम्ही विजय झाला होता, आम्ही गावात गेलोय. गावातून येशो तेव्हा पायापुढे झालं मंदिरावर, तडी मंदिराच्या पुढे घरावर कच्चोटा राबवून ठेवून त्यांनी. पण खाली आलं ना, आमच्या डायरेक्ट माल सुरू करला, दगडान काटायचं डायरेक्ट माल चालू करला. मा भाऊ मागेच होता, मा भाऊ लागला लागला काढ लागले खाल्ले हा सुद्धा मा भाऊ हा सटकून गेला डायरेक्ट असा अजून गेला. मा भाऊ जागेवर पडला, 5 मिनिटात घालेल तरी माया भाऊ त्यांनी त्यांच्या गच्चा. आम्ही गावात गेले मंदिरावर सातमाराच्या मंदिरावर दर्शन घ्यायसाठी सुरुवातीपासून सांगा काय झालं, काय झालं? गावात आले, आम्ही विजय होऊन आमचा आवळा अधिकार नाही का की आम्ही मंदिरावर जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्यांनी त्यांच्या वरती स्लॅपर सगळे कार्यकर्ते उभे होते, त्यांचे पडलेले कार्यकर्ते त्यांनी आमच्या दगड फेक केली. अच्छा, दगड फेक केली आणि विरोधी पक्षाने. कोणत्या पक्षाचे होते ते? ते आम्ही एकाच पक्षाचे सगळे दोघे एकाच पक्ष. फक्त दोन कडे गावामध्ये दोन कडे झाले आमचे. कोणतं गाव? गाव कोणतं? सागडे खुर्द. याच्यामध्ये भाजपचे का? दोघे भाजपचे गट आमचे. तुमचं पॅनलचं नाव काय? परिवर्तन पॅनल. त्यांचं कोणतं होतं? त्यांचं 15 वर्षांहून सत्य देते. तुमचं तुम्ही जिंकले काय? जिंकल्या वेळेस कोणतं पॅनल जिंकले? यावेळेस परिवर्तन पॅनल. किती जिंकले तुमचे उमेदवार? 7. कोणतं पॅनल हारला? आणि सलग बोलू द्या, सलग बोलू द्या ना भाऊ. सलग बोला की किती लोकांनी दगडफेक केली, काय नेमकं घडलं, सलग बोला. कमिशन 100 ते 150 लोक होते, त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्यांच्या गच्चीवर त्यांनी दगड साचून ठेवले होते आणि लाठी मार केला त्यांनी आमच्यावर. तुमचं नाव काय? विजय चौरे.